श्रोते हो नमस्कार. प्रशांत आराध्य शो मध्ये आज पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच महाराष्ट्राचा जाणता राजा ज्यांना राजकारणात म्हटलं जातं ते राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचा सोलापूर दौरा झाला. प्रचंड राष्ट्रवादीमध्ये झालेल्या पडझडीनंतर पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बाहेर पडले आणि तेही सोलापूर जिल्ह्यातून त्यांनी सुरुवात केली, बारामतीच्या शेजारच्या जिल्ह्यातून. त्याच्यामुळं आणि त्या तिथं मिळाला प्रतिसाद आणि त्यांचं तिथलं भाषण ऐकल्यानंतर असं वाटतं की वयाची या 80 झुकलेल्या पवारांनी पुन्हा तरुणाईचा जोश दाखवत पक्ष बांधणीला सुरुवात केलेली आहे. म्हणून पुनश्च राजकारणाचा हरिओम करत किंवा पक्ष बांधणीचा हरिओम करत पवार बाहेर पडले असं एक आजच्या ह्या सोलापूर दौऱ्यावरनं जाणवत आहे. पण खूप दिवसानंतर पवारांचे आक्रमक शैली, इतिहास पक्षाचा, राज्याचा, आपण केलेल्या कामाचा आणि विरोधकांवरची टीका आणि सर्वाधिक जास्त जरी जर त्यांनी आज काय बोलले असतील तर ते पक्ष सोडून गेले लोकांना. ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पवार आले त्याचवेळेस आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू संजय शिंदे ते करमाळ्यात होते. बबनराव शिंदे पंढरपुरामध्ये होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. ते राष्ट्रवादी सोडून गेलेले नसले अजून अधिकृतपणे, पण ते पवारांच्या दौऱ्यात नव्हते. दुसऱ्या बाजूला दीपक साळुंखे जे ह्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते, ज्यांनी मागच्या आठवड्यामध्ये राजीनामा दिला, त्यांचीही अनुपस्थिती जाणवत होती. राष्ट्रवादी ही हा सोलापूर जिल्ह्याचा, म्हणजे सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बारीक किल्ला आहे 2014. त्यांचे 4 आमदार ह्या पक्षाचे इथं निवडून आले. परंतु आज मोहोळचे आमदार आपण बघतो रमेश कदम हे तुरुंगामध्ये, दुसरीकडे माळशिरसचे जे आमदार होते हनुमंतराव डोळस त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. बार्शीचे जे आमदार राष्ट्रवादीचे होते ते शिवसेनेत निघून गेलेले. माढ्याचे जे आमदार आहेत बबनराव शिंदे राष्ट्रवादीचे त्यांनी पक्षाकडे पाठ फिरवलेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार माढा लोकसभेचे संजय शिंदे त्यांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली. अशा बिकट परिस्थितीमध्ये पवारांनी सोलापूर जिल्ह्यामधनच आपल्या राजकारणास म्हणजे पक्ष बांधणीचा पुनश्च हरिओम केला. मुळात सोलापूर जिल्हा हा पवारांचा आवडता, बारामतीच्या शेजारचाच हा जिल्हा. त्याच्यामुळं पवारांचं नेहमीच या सोलापूर जिल्ह्यावर लक्ष जास्त राहिलेलं आहे. इथल्या राजकारणावर, इथल्या सहकारावर सर्वात जास्त त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यामुळेच त्यांनी 2009 माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि जवळपास 3,25,000 मतांनी ते इथनं विजयी झाले होते. 2014 ते काही निवडणूक लढले नाहीत. परंतु या काळामध्ये राष्ट्रवादीची इतकी पडझड झालेली आहे राज्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये पवार 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं सामोरं जाणार असं सगळ्यांना एक शंका होती. कारण काँग्रेसमध्येही आता बरेचशी लोक राहिलेली नाहीत. विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपच्या गोटात येऊन गृहनिर्माण मंत्री झाले. त्यामुळं सगळंच वातावरण काँग्रेस राष्ट्रवादी करता नकारात्मक असताना पवारांनी आज सकारात्मक गोष्ट सोलापूरच्या दौऱ्यांनी घडून आणली. कारण त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमाला नेते आमदार जे इथले होते ते नसतील, पण लोकांनी मात्र खूप गर्दी केली. त्या हुतात्मा स्मारकच्या हॉलमध्ये जिथं त्यांचं सभा होती त्या बाहेरही अनेक लोक स्क्रीनवर त्यांची सभा ऐकत होते आणि सोलापूर जिल्ह्यात आज चर्चा हीच होती. कारण सगळ्यांना आता ज्या परिस्थिती अशी आहे की बरेचसे लोक शिवसेना भाजपकडे गेलेत, परंतु जनता खरंच शिवसेना भाजपकडे पूर्णपणे गेली आहे का हे आजच्या पवारांच्या दौऱ्याने जाणवायला लागलेलं आहे. आणि पवारांनी सुद्धा आज जिथे सोलापुरामध्ये जे भाषण केलं आहे ते अतिशय घडणार आहे. ज्या पवारांनी काँग्रेस 2 फोडली, एकदा पुलोतसाठी आणि एकदा सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकाच्या मुद्द्यावरून 1999, त्या पवारांना आज काँग्रेसच्या विचारसरणीची आठवण सोलापुरात झाली. 57 काँग्रेस सगळीकडे राज्यामध्ये फिरलेलं असताना तिथं काँग्रेसचं सगळं प्राबल्य होतं. त्यानंतर आणीबाणीनंतर सुद्धा इंदिरा गांधींना सगळीकडे नकारात्मक वातावरण होतं काँग्रेसला. अशा वेळी सुद्धा सोलापूर जिल्हा हा परंपरागत काँग्रेस विचारसरणीचा राहिला. यशवंतराव चव्हाणांच्या पाठीशी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जे हे सगळं आज पवारांना सोलापुरामध्ये आठवलं. वास्तविकता पवारांनी काँग्रेसला 2 धक्के पण दिलेले, परंतु ते आजही काँग्रेस बरोबर पुन्हा आघाडीमध्ये, म्हणजे जे UPA आहे
त्या युपीएमध्ये ते एक सदस्य आहेत, त्या त्यांचा पक्ष आहे, पण त्यांनी तोच विषय आज तिथं सोलापुरात केला आणि पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांवर प्रचंड टीका केली त्यांनी. त्यांनी सांगितलं की लोकांनी आता त्या पक्ष सोडणाऱ्यांचा विचार करू नये, जे येत आहे जे उजडणारे आहेत त्यांचा विचार करावा. आणि त्यांची आज भाषा सुद्धा आक्रमक होती, त्यांनी दम दिल्यासारखं असं सांगितलं, बघून घेऊ. म्हणजे काय तर पवार जेव्हा पुनश्च निघाले त्यांना हा पक्ष राष्ट्रवादी पुन्हा वाढवायचा आहे तेव्हा त्यांना आक्रमक धोरण घेणं गरजेचंच आहे. परंतु एक फक्त म्हणजे त्यांच्या बाबतीतला जो त्यांना आत्मविश्वास होता बद्दलचा तो मात्र खूप आहे. हार मानलेली नाही त्यांनी, वयाची त्यांची 80 जवळ आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की मी आज घरी सांगून आलोय की आता मी लवकर घरी येणार नाही, सोलापूरला चाललोय, तिथून राज्यभरात दौरा करेन आणि ह्याची सांगता साताऱ्यात करणार आहे. आणि साताऱ्याचा शब्द त्यांनी मुद्दामून घेतलेला आहे, कारण सोलापुरात त्यांचे 2 आमदार राष्ट्रवादीपासून दुरावलेले, इथले बरेचसे पदाधिकारी पक्षाचे निघून गेलेले, म्हणून इथली सुरुवात आणि साताऱ्यामधून त्यांचा खासदार त्यांच्या पक्षाकडून निवडून आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, हा खासदारीचा राजीनामा दिला. पवारांकरता ती एक जखम आहे मोठी, कारण पक्षाचा खासदार, आधीच त्यांच्या पक्षाचे खासदार 4-5, त्यातनं सुद्धा असे खासदार निघून जाणं हे त्यांच्या दृष्टीने थोडंसं कमीपणाचं होतं. त्यामुळे त्यांनी सुरुवात सोलापुरातून केली, जिथून जास्त गळती लागलेली आहे राष्ट्रवादीला, आणि सांगता जे करणार आहे ते साताऱ्यात करणार. ह्या त्यांच्या दौऱ्याच्या कालावधीमध्ये ते बऱ्याच ठिकाणी आता राज्यात सभा घेतील, बैठका घेतील, नव्यानं पक्षबांधणी करण्याचा प्रयत्न करतील, कारण इतकं इनकमिंग त्यांच्या पक्षातून भाजपकडे गेलेलं आहे की बरेचसे नेते आता त्यांच्याकडे राहिलेले नाही आहेत. पण अशा वेळी सुद्धा पवारांसारखा एक वयोवृद्ध नेता हार न मानता बाहेर पडतो आणि आपल्या पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न करतो, हेही एक तरुण जी पिढी राजकारणामध्ये आहे त्यांना एक आदर्श होत आहे. मुळात पवारांचं व्यक्तित्व खूप गूढ आहे, अनेक वर्ष संसदीय ह्याच्यामध्ये कधीही पराभव न पत्कारलेला हा लोकप्रतिनिधी आहे. लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा राज्यसभा, प्रत्येक ठिकाणी निवडून गेलेले आहेत, किंवा अगदी क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकासुद्धा कधी पवार हारलेले नाही आहेत. परंतु आज आपण ज्या सहकार्यांना आपण मोठं केलं ते सहकारी आपल्यापासून दूर गेले त्याच्यामुळे पक्ष पराभूत होतोय हा हे पाहून पवारांसारखा हा मुत्सदी राजकारणी धुरंधर राजकारणी बाहेर पडतो आणि पुन्हा पक्ष बांधण्याचा प्रयत्न करतो किंवा पुन्हा आपल्या पक्षाला यश मिळवण्याकरता प्रयत्न करतो. हेही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किती जागा ह्या सोलापूर जिल्ह्यात मिळवेल ह्या संशोधनाचा विषय आहे, कारण आजही बरेचसे लोक अजूनही त्यांचे भाजप शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पवारांचा दौरा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र त्यांच्या राष्ट्रवादीच्या ऊर्जा देणारा ठरणार आहे. कदाचित जे पक्षापासून दूर गेलेत त्यांनाही पवारांची गर्भी दिशारे कळले असतील. पवारांचं राजकारण हे आजपर्यंत कोणाला कळलेलं नाही, ते गूढ असतं, त्यांचं व्यक्तिमत्वच गूढ आहे. ते कधीच खुलून कुठली गोष्ट सांगत नाही, मिश्किलपणे बोलून एखाद्या गोष्टीत संकेत करू शकतात किंवा चिडून एखाद्या गोष्टीवर ते शाब्दिक प्रहार करू शकतात, पण ते स्पष्टपणे आपण काय करणार हे सांगत नाहीत. त्याच्यामुळं आज ते जे काही बोलून गेलेत ह्याचा अर्थ लावण्यामध्ये इथली राजकारणी मंडळी आता जिल्ह्यातले राष्ट्रवादी सोडलेले किंवा अगोदर गेलेले किंवा जायच्या तयार असलेले अशा प्रत्येक जण आता आपला अर्थ लावत बसला असेल आणि त्याच्यावर मंथन होतील, या कॉलमच्या कॉलम सगळ्या याच्यावर भरतील. परंतु पवारांनी आपलं वय विसरून पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी जी कंबर कसली आहे ते बघून असं वाटतं की खरंच पवार हे पुनश्च हरिओम करतात पक्ष बांधणीचा. त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आजच्या शोमध्ये इथेच मी थांबतो. एका नव्या विषयासह पुन्हा भेटू. नमस्कार.